लिसन ऐक 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 लिसन इफ दे डिडंट गिव अच्छा अरे ते जर देत नसतील ती भाड्याने इमारत तर विकत घेऊन टाक ती इमारत. हा विकत घेऊन टाक ताजमहल. मी काय म्हणते चतुरराव, तुम्ही तुमच्या डॅडशी हिच्याबद्दल बोला ना लवकर. काय हिच्याबद्दल? शक्यच नाही. काय झालं चतुर? नाही म्हणजे हे बोलायला थोडं टेन्शन येणारच, पण त्यांच्या परमिशन शिवाय आपलं लग्न कसं होणार? कसं माहिती डार्लिंग, कसं माहिती का आपलं लग्न होणार? आपलं लग्न होणार. पण त्यांना मी आता विचारलं तर काय होईल माहिती का? म्हणजे एखादा चित्रपट प्रेक्षक कसं आपटतात तसं ते मला आपटतील. म्हणजे काय घरी घरातली पोरगी. हे गरीब घर आहे. घर गरीबच आहे. शंतनुराव महापदवींच्या दृष्टीने हे घर गरीबच आहे. आणि गरीब घरातली सून म्हणजे शक्यच नाही ना. म्हणजे आपलं लग्न कधीच नाही होऊ शकणार. लग्न होणार आपलं डार्लिंग, आपलं लग्न होणार. पण लग्न जर करायचं असेल तर आई वडिलांच्या परवानगी शिवाय करावं लागेल. माझ्या आई वडिलांच्या परवानगी शिवाय करावं लागेल. अजिबात नाही, अजिबात नाही. परमिशन शिवाय लग्न करायचं नाही. समजा तुमचे वडील रागवले आणि त्यांनी तुम्हाला संपत्तीतून बेदखल केलं तर केवढा मोठा अनर्थ होईल. बस म्हणून सांगते परमिशन शिवाय लग्न नाही. मी फोन मी करतो ना. फोन मी फोन करते ना. नाही कसं आहे माहिती का, मला वडा खाऊ द्या. मी करतो ना. तुम्ही वडा खा. मी करतो ना फोन. मी करतो ना. फारच काय करता हो तुम्ही? नाही असं म्हणते ना डॅडी. काय नाव? शंतनुराव महापद. महापद्मे स्लीप ऑफ टंग घ्या ना. एका वेळी एकच. हॅलो फोन वाजतोय. हॅलो हॅलो डार, मी बोलतोय चतुर. चतुर आतुर आतुर झाले डॅडी माझ्याशी बोलायला. डॅडी म्हणाले किती चतुर आहेस, पटकन फोन उचललास. बोलू डॅडीशी की? हॅलो डॅडुली. माझं एका मुलीवर प्रेम आहे. काय सांगतोस डॅडुकल्या? माझही एका मुलीवर जीवापाड प्रेम आहे. काय कोणाची मुलगी? शांताबाईंची मुलगी विद्याबाई. विद्या? काय शांताबाईची मुलगी विद्या? काय कशी असेल डॅडुकल्या? घाऱ्या डोळ्यांच्या दुर्गाबाईंची हिरव्या डोळ्यांची मुलगी दिव्या. दिव्या दिव्य प्रेम आहे माझं तिच्यावर. तिच्या बरोबर लग्न करायची परमिशन मला तुम्ही द्या. काय डॅंडुळ्या, तू माझ्या या लग्नाला परवानगी नाही देणार, पण मी याच मुलीशी लग्न करणार. कळलं? कळलं. मला तुमचा एक रुपया नको. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी लग्न करेन तर शांताबाईची मुलगी विद्याशीच. आता तुम्हीच ठरवा तुमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न थाटामाटात करायचं का माझं मीच करू लग्न. बाय बाय. आणि यानंतरचा फोन तुमची जर लग्नाला परवानगी असेल तरच करा. काय झालं जावई बापू? डॅडी त्यांच्या संपत्तीतला एक रुपयाही मला देणार नाहीये, कारण त्यांना हे लग्न मान्य नाही आहे. पण आपल्याला मान्य आहे ना. म्हणजे हे लग्न मी करून देणार. हो किती झालं तरी तुम्ही चिरंजीव आहात त्यांचे. हो का? हो. पण मी राहणार कुठे? म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध जर मी लग्न केलं तर त्यांची ती प्रॉपर्टी सील नाही करणार. नो प्रॉब्लेम. मग तुम्ही इथेच राहा. इथे? मला माहितीये तुमची थोडी गैरसोय होईल, पण थोडे दिवस जरा ऍडजस्ट करा. मग नंतर तुम्ही आम्हाला नवीन बंगला बांधून देणार? ते मी तुम्हाला नंतरच सांगेन, पण त्याआधी लग्नाचा लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा. मुहूर्त काढा लवकर. लवकरचाच मुहूर्त काढा. बोलवा भटजीला.